नमस्कार, दिवाळी फराळामध्ये आज मी बनवले आहेत गव्हाच्या पिठापासून अतिशय खुसखुशीत आणि तोंडात ताकतच विरघळणारी शंकरपाळी। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शंकरपाळे मस्त फुललेले आहेत आणि याला कलर पण एकदम परफेक्ट आलेला आहे। आपण लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। शंकरपाळी बनविण्यासाठी इथे मी एका मोठ्या परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलं आहे। आता आपण याला जरा वेळ साईडला ठेवूयात आणि या ठिकाणी मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 1/2 कप साखर टाकून घेतली आहे। याच भांड्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे रवा पण टाकायचा आहे। रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता, 0 नंबरचा किंवा मोठा असेल तरी पण चालेल। आता याला आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात। साखर आणि रव्याची मी इथे बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे। आता ही साखर आणि रव्याची पावडर आपल्याला आपण सुरुवातीला जे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये लगेच टाकून घ्यायची आहे। चिमूटभर मीठसुद्धा मी टाकलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करूयात, चांगले एकजीव झालं पाहिजे हे पिठामध्ये। मिक्स करून घेतलं की लगेचच आता यामध्ये मी 1/4 कप तूप छान कडकडीत असं गरम करून घेतलं होतं। सगळं तूप या पिठामध्ये टाकून घेतलं आहे। सुरुवातीला याला चमच्यानंच मिक्स करायचं, गरम असल्यामुळं थोडंसं गार झालं की पुन्हा एकदा आपल्याला याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे तूप पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे म्हणजे तयार होणारे शंकरपाळे अतिशय खुसखुशीत तयार होतात। हे पहा, हातावरती चोळून चोळून पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं साहित्य पिठामध्ये टाकून त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। हे पहा, याची अशी छान मूठ पण वळलेली आहे। आता लगेच आपण याला मळून घेऊयात। थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम टाईट मळायचं हे पीठ। पिठाचा मी छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिट भिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर पीठ छान भिजलेलं आहे। पुन्हा एकदा आपण याला 1.5 ते 2 मिनटं व्यवस्थित मळून घेऊयात म्हणजे पिठाला छान अशी चिकनाई येते। 2 मिनटं पीठ मळून घेतलं की आता या पिठाचे आपल्याला आपण चपाती बनवण्यासाठी जसे उंडे बनवतो तसे उंडे बनवून घ्यायचे आहेत। हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार करून घेतलेले उंडे आता लगेच आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। तर जशी आपण चपाती लाटतो तसंच आपल्याला लाटायचं आहे, फक्त हे आपल्याला जरासं जाडसर लाटायचं आहे। चपाती आपण पातळ लाटत असतो। मी तुम्हाला नंतर पुढे दाखवतेच किती जाड हे लाटायचं आहे ते। अशा प्रकारे चपाती लाटून घेतली की याच्या या ज्या साईडच्या कडा आहेत या आपल्याला चाकूच्या मदतीने कट करून घ्यायच्या आहेत। हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे तयार होणारे शंकरपाळे एकाच आकाराचे तयार होतात। या कडा आपण काढून घेऊयात। हे पहा, इतकी जाड आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। आता लगेच आपण याची शंकरपाळे कट करून घेऊयात। शंकरपाळे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। मी या ठिकाणी खूप मोठे पण नाही आणि अगदी छोटे पण करणार नाही, मीडियम साईजमध्ये सगळे शंकरपाळे कट करून घेते। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। हे पहा, मी असे शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या सगळ्या पिठाचे लगेचच शंकरपाळे तयार करून घ्यायचे। शंकरपाळे तयार करत असतानाच तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे आपले हे तयार होईपर्यंत तेल पण छान असं गरम होतं। चला तर मग सगळे शंकरपाळे तयार करून घेऊयात। सगळे शंकरपाळे तयार करून मी एका मोठ्या परातीमध्ये ठेवलेले आहेत। आता लगेच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। या ठिकाणी तेल छान गरम झालेलं आहे। तेलामध्ये आता आपण तयार करून घेतलेले शंकरपाळे सोडून घेऊयात। हे पहा, मी एकदा झाऱ्यावरती बरेचसे शंकरपाळे घेतले आणि त्याला असं तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं छान असं तळून घ्यायचं आहे। हे जे तेलाचे बुडबुडे आहेत हे पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला
शंकरपाळे छान तळून घ्यायचे आहेत। शंकरपाळ्याला छान असा ब्राउन कलर आलेला आहे आणि तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत। शंकरपाळे मस्त तळून निघाले आहेत। आता याला आपण काढून घेऊयात आणि राहिलेले सगळे शंकरपाळे आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत, छान याला ब्राउन कलर येईपर्यंत। सगळे शंकरपाळे या ठिकाणी मी तळून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त दुप्पट फुललेले आहेत आपले हे शंकरपाळे आणि अतिशय खुसखुशीत असे तयार झाले आहेत। तर या दिवाळीमध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे नक्की करून पहा। जर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।